शिकलो होतो की एनबीए काय असतं, काय शिकलो होतो एनबीए. देन आफ्टर वी हॅव डिस्कस अबाउट द सिबिल अँड क्रेडिट रेटिंग. काय शिकलो होतो मोठ्याने सांगा काय सिबिल अँड क्रेडिट रेटिंग. आज छोटं लेक्चर घेणार पण खूप इम्पॅक्टिव्ह आहे, लक्षात खूप इम्पॅक्टिव्ह आहे. आणि एवढे चार भाग कधीच लागत नाही एका लेक्चरला, पण आजच्या लेक्चरचं खूप महत्व आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे मी तुम्हाला की हे जे काही लेक्चर झाले ना त्याच्या अपवर्ड तुम्हाला क्विझेस क्रिएट करून देणार आहे, सो दॅट तुम्ही फक्त रीड करून पण तुम्ही समजू शकता की परीक्षेला कसं सोडवायचं, नाही का. आणि फायनान्शियल अवेअरनेस हॅज लार्जेस्ट वेटेज इन गव्हर्नमेंट एक्झाम्स, नाही का, गव्हर्नमेंट बँकिंग एक्झाम. हा सॉरी, फायनान्शियल अवेअरनेस 40 पैकी जवळपास 20 मार्क येतात, जवळपास किती 20. हे महत्वाचं आहे लक्षात. तर आता आपल्याला हे बघायचंय आजच्या लेक्चरमध्ये ना, आपल्याला पुढच्या गोष्टी चेक करायचे आहे. ते म्हणजे आपण कुठपर्यंत आलो होतो, आता आपण सीआरआर कुठपर्यंत आलो होतो सीआरआर, त्याच्यानंतर कुठे गेलो आपण एनपीए पर्यंत, कुठे गेलो आहे एनपीए कडे. आता हे लक्षात घ्या, सीआरआरचा आपण सिग्निफिकन्स बघितला की सीआरआर का केला जातो बँकेमध्ये, तर जनरली लिक्विडिटी वाढवण्यासाठी. लिक्विडिटी काय वाढवण्यासाठी. आता जे युनियन बजेट आलं ना रिसेंटली, त्या युनियन बजेट मध्ये काही हायलाइटेड गोष्टी आलेल्या आहेत, हे ऐकून घ्या. एक आपला जीडीपी होता ना तो लास्ट इयरला -23.2 पर्यंत गेला होता. मायनस काय, आता मी तुम्हाला सांगतो पहिले जीडीपी म्हणजे काय असतो, नंतर पुढच्या वेळेला युनियन बजेटचं लेक्चर असेल ना तर मी तुम्हाला जीडीपी कसं कॅल्क्युलेट करतात ते पण सांगतो. हे फार लक या लक्षात घ्या, तुम्हाला एवढ्या सिम्पल भाषेत जीडीपी कसा कॅल्क्युलेट करतो हे फायनान्शियल नॉलेज याला खूप स्ट्रॉंग लागतं. तर पहिले समजून घ्या जीडीपी काय असतं. जीडीपीचं बॅरोमीटर ऑफ ग्रोथ ऑफ एनी कंट्री, म्हणजे एखाद्या देशाचं जे काही आर्थिक प्रगती आहे ना त्याचं जे परिमाण आहे ते म्हणजे काय जीडीपी. माझी जीडीपी कसा मोजला जातो तर त्याचे काही भाग असतात लक्षात आहे. सगळ्यात पहिले असतं त्याच्यामध्ये नॅशनल इन्कम. सगळ्यात पहिले काय असतं नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम म्हणजे काय, मी पहिले तुम्हाला साध्या भाषेत सांगतो मग त्याला मी इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये समजवतो, नाही का. आता समजा या ह्याच्यामध्ये 60 लोक आहेत या क्लासरूम मध्ये. किती लोक बसले 60 लोक बसले. त्या 60 लोकांचं प्रत्येकी उत्पन्न 5 रुपये समजा, किती आहे 5 60 × 5 किती आले 300 रुपये. तर या ह्याचा क्लासचा जीडीपी 300 होईल, प्लस त्याच्यामध्ये या बेंचची कॉस्ट ऍड होईल, या बाकीच्या गोष्टींची कॉस्ट ऍड होईल, खरे का नाही. तर हा सगळा जीडीपी होऊन जातो. तसंच एखाद्या देशाचा जीडीपी कसा होतो, सॉरी नॅशनल इन्कम कसा होतो, तर त्याच्यामध्ये पॉप्युलेशन काय, कोणती पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशन. कोणते, लहान मुलं म्हातारे नाही घेत. पॉप्युलेशन म्हणजे कोणते, वर्किंग पॉप्युलेशन इंटू पर कॅपिटा इन्कम. वर्किंग पॉप्युलेशन इंटू पर कॅपिटा म्हणजे प्रति माणसी उत्पन्न, खरे का नाही. तर पॉप्युलेशनला प्रति माणसे जर मल्टिप्लाय केलं तर तुमचा ओव्हरऑल काय होतो, नॅशनल इन्कम. ओव्हरऑल काय होतं, उदाहरणार्थ भारतातले आपण आहे ना वर्किंग कॅपिटल असं जरूर 50 करोड आहे, किती आहे 50 करोड. आणि प्रत्येकाचं उत्पन्न रोज समजा 200 रुपये धरलं, काय झालं 200 रुपये. तर 50 करोड × 200 तुमचं जे काही म्हणजे जे काही 10 लाख करोड ते भारताचं नॅशनल इन्कम म्हणजे काय, नॅशनल इन्कम म्हणजे, नाही का. तसंच हे उदाहरणार्थ सांगितलं मी, भारताची वर्किंग पॉप्युलेशन जवळपास 60 ते 65 करोड आहे. 60 ते 65. तू म्हणाल कशावरून ओळखलं आहे, तर याच्यासाठी पॅन कार्डचा जो डेटा येतो ना आपल्याकडे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड, तर त्याच्यामधनं बँकिंग ट्रान्झॅक्शन असतं. काय असतं, बँकिंग ट्रान्झॅक्शन वरनं समजतं की हा व्यक्ती वर्किंग आहे किंवा. आणि सगळं सर्वे ना एक गव्हर्नमेंटची एक संस्था असते सीएसओ, म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन करत असते. आता इंटरेस्टिंगली ना आपण 2021 मध्ये आता जाणार आहे जेव्हा आपली सेन्सस होणार आहे, आता म्हणजे लोकसंख्या आहे ना आता आपली ती कॅल्क्युलेट करणार आहे. खरं जगातलं सगळ्यात अवघड काम आहे म्हणजे भारताची लोकसंख्या मोजणं. का बरं अवघड आहे सांगा बरं, कारण एका सेकंदाला 6 मुलं जन्माला येतात. एका सेकंदाला किती, 6. किती ऍक्टिव्हिटी आपल्याला, बरं आहे ना. आता काही काही देशांची लोकसंख्या ऐकाल का तुम्हाला हसू येईल. उत्तर प्रदेश आहे ना, उत्तर प्रदेश त्याची लोकसंख्या 30 करोडच्या घरात, किती 30 करोड. आणि अमेरिकेची 32 आहे. अमेरिकेची किती आहे 32 आहे. महाराष्ट्राची 12 करोड आहे. महाराष्ट्राची किती 12 करोड. आणि फ्रान्सची 2.5 करोड. फ्रान्सची किती आहे 2.5 करोड. असे किती देश तुम्हाला सांगेल तुम्ही विश्वास पण ठेवणार नाही, म्हणजे इतका इतकी कमी लोकसंख्या आहे जगातल्या देशांची, खूप कमी. आपल्या न्यूझीलंड मध्ये ना असं धरा की 500 मीटर मध्ये म्हणजे अर्ध्या किलोमीटर, किती अर्ध्या किलोमीटर मध्ये एक परिवार राहतो. आणि आपल्या इथे जवळपास 100 मीटर मध्ये 5 परिवार राहतो. 100 मीटर मध्ये किती,
कारण तुम्ही कसं काय राहतं, कारण आपले ते अशा बिल्डिंग बांधतात ना उंच, खूप आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती का इतकं हे आपल्या देशाची फ्रिक्वेन्सी पॉप्युलेशन इतकी जास्त आहे. म्हणजे जगात सगळ्यात जास्त फ्रिक्वेंट शहर कोणतं आहे, फ्रिक्वेंट जिथे लोकसंख्येची घनता जास्त आहे ते टोकियो आहे. कोणतं आहे? टोकियो. पण टोकियोचं हे खूप मोठं आहे, म्हणजे त्याचा जो काय म्हणतात टोकियोची जी आता इथली जी बुलेट ट्रेन आहे ना ती 325 स्पीडनी धावते. 325 विचार करा, आपल्या ते जशी लोकल आहे तशी तिथली बुलेट ट्रेन ना जपान मधली तिथे लोकल सारखी बुलेट ट्रेन चालते. म्हणजे ते केवढं लांब शहर असेल बघा ज्याला बुलेट ट्रेन लागत असेल ना. आता ती निघाली तरी 300 किलोमीटर जात असेल का नाही, म्हणजे त्या शहराची बाउंड्री 300 किलोमीटरच्या आसपास चालते नाही का, किती 300च्या दरम्यान चालते. तर एवढं मोठं शहर आहे ना, इतकं मोठं शहर टोकियो आहे विचार करा. तसंच जगामधलं जे दुसरं शहर आहे ना, इकडे लक्ष द्या जाऊ द्या, जगामधलं जे दुसरं शहर आहे ना घनतेचं दिल्ली आहे. लक्ष द्या कोणतं आहे, दिल्ली आणि मुंबई लक्ष द्या, इतके मोठे घनतेचे. दिल्ली तर प्रदूषणाच्या दृष्टीने प्रचंड मोठं शहर आहे, प्रचंड मोठं. तर ते त्या याच्यामध्ये दिल्लीमध्ये लक्षात ठेवा इतकी घनता आहे प्रदूषणामध्ये जगात. आता मोजलं गेलं होतं बीजिंग हे सगळ्यात जास्त प्रदूषित शहर होतं चायनामधलं, त्याच्यापेक्षा आता दिल्लीने ओव्हरटेक केलं. म्हणजे दिल्लीमध्ये भयानक प्रदूषण होतं, भयानक. तुम्ही माहिती का कोरोनाचं जर नसतं झालं आता कोरोना तर दिल्लीमधले लोक गॅस चेंबर सारखे मरून गेले असते नाही का. इकडे मास्क कंटिन्यू लावा लागायचं नाही का, आपल्याला तरी आत्ता लावायला लागतोय, तिथे लोक कंटिन्यू लावायचे नाही का. दिल्लीमध्ये गव्हर्नमेंट ही योजना आखली होती अक्षरशः की ऑक्सिजन हे करणार होते नाही का सेंटर तिथे. तर हे आपल्या देशात पॉप्युलेशनची भयंकर समस्या आहे. पण त्याच्यावर इंडियाचा ऍडव्हान्टेज माहिती का, इंडियामध्ये ना काय माहिती का इंडियन युथ आता एज्युकेटेड होत चाललंय ना, त्यामुळे इंडियामध्ये काय चाललंय स्किल वाढत चाललंय. त्याच्यात इंडियन युथ मल्टी स्किल्ड आहे, त्या मल्टी स्किल मुळे काय होतं इंडियामध्ये वर्किंग हँड पण जास्त आहे. लक्षात आहे जर 60 करोड लोक आपले ते वर्किंग पॉप्युलेशन झाले तर 120 करोड हातकाम करताय ना. लक्षात आहे. आणि इंडिया आणि चायना, म्हणून इंडिया आणि चायना मध्ये जीडीपीची जी रेस चालू आहे ना, ती आता जगामधली जीडीपीची रेस इतकी भारी चालू आहे. तुम्हाला माहिती का आता रँक वाईज बघितलं ना तर USA आता सध्या 1 नंबर. USA काय नंबर, तर यांची जीडीपी 20 ट्रिलियन डॉलर्स आहे. किती आहे? 20 ट्रिलियन डॉलर्स. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड डॉलर. 1 लाख करोड काय डॉलर, 1 डॉलर म्हणजे 75 रुपये असतात. 1 डॉलर म्हणजे काय 75 रुपये असतात. त्याच्यानंतर हे बघितलं ना तुम्ही इथून गेल्या ना 2 नंबर कोण आहे, चायना, दॅट इज 11.5 ट्रिलियन डॉलर. काय नाही का. मग त्याच्यानंतर असं करत 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 हे जर्मनी येत, जपान येत, बरं जपान येत, मग त्याच्यानंतर खाली मग आता UK जे आता जस्ट आपल्या वर गेलं आणि इकडे जवळ 5 ते 6 नंबरला इंडिया. तर 5 ते काय 6 नंबरला. तर 5 या नंबरला लक्षात घ्या, या लेवलला जर इंडियाची इकॉनॉमी बघितली ना तर 2.5 ट्रिलियन डॉलर. किती आहे? 2.5. म्हणजे आता अप्रॉक्सिमेटली 3 ट्रिलियन पर्यंत आली असती. किती पर्यंत आली असती? 3. पण आता कशाने परत कमी झाली सांगा बरं, आता कोरोनामुळे आपलं, नाही तर आता इंडिया 3 ट्रिलियन पर्यंत गेलं असतं. आता याला आपण ना कन्वर्ट करू 2.5 ट्रिलियनला. हे अप्रॉक्सिमेट आकडे आहे. मी युनियन बजेट जेव्हा लेक्चर घेईल ना युनियन बजेट, तेव्हा मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडे सांगेल. काय सांगेल? एक्झॅक्ट. आणि ते आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल की किती अभ्यास बारीक बारीक आहे नाही का. आता 2.5 ट्रिलियन म्हणजे कसं कन्वर्ट करायचं, 1 लाख, कारण 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड होतो. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड डॉलर. 1 लाख करोड काय डॉलर, तर 1 डॉलर म्हणजे 75 रुपये. 1 डॉलर म्हणजे किती? 75 ला आपण 2.5 ने गुणाकार करू. 75 दुणे किती होतात? 150. 75 चा अर्धे होतात 37.5. बरोबर, ते ऍड करा म्हणजे 187.5. 187.5 लाख करोड रुपये. 187.5 लाख करोड झालं. विचार करा ती अमाऊंट किती आहे नाही का. तेवढी इंडियाची वास्ट पॉप्युलेशन आता इंडिया या लेवलला पोहोचलंय. तुम्हाला माहिती का इंडियाचं डिफेन्स बजेट जे आलं ना आता, डिफेन्स, इंडियाचं डिफेन्स हे पाकिस्तानच्या युनियन बजेटच्या जास्त आहे. पाकिस्तानचं काय, हा म्हणजे पाकिस्तानचं पूर्ण जे बजेट आहे ना त्याच्यापेक्षा इंडियाचं डिफेन्स बजेट काय, इंडियाचं उगच ते कम्पॅरिझन करतं. इंडियाचं कम्पॅरिझन करण्यासारखी नाही. आता याचा ट्रेंड सांगतो, जे जगातले लोक काय ट्रेंड सांगताय तुम्हाला, ट्रेंड सांगतो कसं होणार आहे बघा नीट आहे का. मजेदार रेस आहे. आता 3 देशांचं बघू. आता USA काय,
यूएसए चाइना आणि इंडिया यांच्यात रेस कशी होणार आहे आता हे वेगवेगळ्या संस्थांनी ना हे केलेलं आहे म्हणजे कशी होणार आहे रेस आता पुढच्या काळात तेव्हा आता एक नंबर रँक कोण आहे यूएसए दोन नंबर रँक कोण आहे चाइना आणि इंडिया इज ऑलमोस्ट ऍट सिक्स नंबर आहे ऑलमोस्ट काय पुढे काय होणार आहे बघा हे 2000 कितीचे आकडे 21 2025 मध्ये यूएसए एक चाइना दोन इंडिया तीन इंडिया किती होणार आहे तीन हा 2030 मध्ये काय होणार आहे बघा चाइना एक चाइना काय सॉरी चाइना एक यूएसए काय आणि इंडिया तीन इंडिया काय होणार आहे आणि 2035 पर्यंत मी काय का हा इथे इंडिया एक इंडिया काय एक त्याच्यानंतर चाइना दोन आणि यूएसए तीन लक्षात एवढी जबरदस्त चालणार नाही का म्हणून हे यांची जी धडक हे होत चाललेली आहे ना त्याचं कारण इंडियाची जी डी पी आता प्रेडिक्टेड 9% च्या वर जायचे चिन्ह आहे किती आणि चाइना 5 च्या खाली जाणार आहे का बरं जाणार आहे कारण आता बघा ऑलमोस्ट जगातल्या लोकांनी चायनाला काय करून टाकलं आता आता तुमच्या सारखे काही काही लोक असतो विवोचा मोबाईल लपून नाही थोडे दिवस थांबा अजून परत अजून तुम्हाला जाणारच कारण ऍपलने आता इंडियात फॅक्टरी उघडली खरंय ना बघा काही दिवसांनी प्रत्येकाच्या खिशात ऍपलचा मोबाईल राहील इंडियन कंपनीच असेल नाही का तर पुढे पुढे ना इंडियाचं खूप जबरदस्त हे राहणार नाही धबधबा आता कालच इंडियाचं सेन्सेक्स पहिल्यांदाच 51,000 गेला पहिले किती 15,000 गेली सेन्सेक्स काय असतं माहिती का सेन्सेक्स हा एक स्टॉक मार्केटचा इंडेक्स आहे स्टॉक मार्केटचं काय त्याच्यावर कळतं की देशाचं शेअर मार्केट कुठे चाललंय नाही का शेअर मार्केट हे एक बॅरियर असतं की ज्याच्यावर बॅरोमीटर असतं ज्याच्याने समजतं की आपली इकॉनॉमी काय चालली आहे असं नाही की तेच एक बॅरोमीटर आहे कारण परत दुसरे गरिबीचं परिमाण वेगळं नाही का पण ऍटलिस्ट त्याच्याने कळतं देश कोणत्या दिशेने चाललाय नाही का तर ही रेस आहे ना का बरं अशी होणार आहे लक्ष द्या कारण आपण कशावर मोजतोय सगळं तर मुळामध्ये की जीडीपी हा खूप इकॉनॉमी मध्ये क्रुशल रोल करत असतो जीडीपी वर जे एफेक्ट करतात ना ज्या महत्वाच्या गोष्टी त्या असतात जीडीपी वर पर कॅपिटा इन्कम काय असत आणि पर कॅपिटा इन्कम वरनं काय तयार होतो नॅशनल इन्कम काय तयार होतो नॅशनल तर चार फॅक्टर असतात जे तयार करतात या जीडीपीला ऐका नाही पहिलं काय होतं नॅशनल त्यांना काय इन्कम कळलं तुम्हाला नॅशनल इन्कम काय असतं म्हणजे इकडे लक्षात आहे जर जीडीपी वाढवायचा असेल तर नॅशनल इन्कम वाढवावं लागेल का नाही नॅशनल इन्कम वाढायचा तर वर्किंग पॉप्युलेशन वाढवावी लागेल मग वर्किंग पॉप्युलेशन याचा अर्थ एज्युकेशनचा स्तर वाढवावं लागेल ना जास्त हो का नाही म्हणून आपल्या देशात ऍप वगैरे का लॉन्च केलेले आता गव्हर्नमेंटने ऍप का केले कारण की जेवढे ऍप जेवढे इन्व्हॉल्वमेंट टिकटॉक असो हे असो तेवढं लोकांची इफिशियन्सी कमी तेवढी इफिशियन्सी काय बघा तुम्ही कॉलेजला जाऊन आता पण लेक्चर चालू असेल एक ना एक जण तरी त्या मोबाईल मध्ये काढे करत असेल बघून घ्या तुम्ही आजूबाजूला कोणतरी असेलच आमच्या इथे पण लोकांना ती सवय झाली काही ना काहीतरी अर्धा तास एक तास हो त्यांना मग स्वस्थता होत होती अस्वस्थता कारण की ती इन्व्हॉल्वमेंट होते काय होते इन्व्हॉल्वमेंट आता ही वर्किंग पॉप्युलेशन आहे ना ही जगातल्या लोकांची स्ट्रॅटर्जी होती की भारतातल्या लोकांना याच्यात गुंतवून ठेवणे मग ते टिकटॉक असेल मग ते काय काय शेअर इट असेल हे असेल ते असेल भरपूर सारे इंस्टाग्राम असेल ते गुंतवून ठेवायचं कारण की कॉन्टेक्स्ट नाही होत आता जपान मध्ये जपान ह्या देशाला एका पक्ष्याची उपमा देतात त्याचं नाव आहे फिनिक्स काय नाव आहे फिनिक्स हा एक काल्पनिक पक्षी आहे नाही तो काल्पनिक आहे पण असू शकतो कदाचित माहिती नाही असा पक्षी असतो जो त्याच्याच मेल्यानंतर त्याच्याच राखेतून परत जन्माला येतो नाही तर जपान वर जेव्हा न्यूक्लिअर अटॅक झाला 6 ऑगस्ट मला वाटतं 1938 वर्ष 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट काय 9 ऑगस्ट हा हिरोशिमा त्यावेळेला 30 लाख लोक मेले किती विचार करा 1 लाखामध्ये इंडियातले लोक घाबरले 30 लाखामध्ये घाबरून जातील का नाही जपान बेचिराग झाला तर बेचिराग कोणीच म्हणलं नव्हतं वरील आणि आज जगातली 4th लार्जेस्ट इकॉनॉमी काय कशी झाली विचार करा तिथले मुलं 11-11 तास काम करतात काय करतात आपल्या सरकारी काम तिकडे नाही इकडे लोक आणि एकही माणूस कॉलेजला जाऊन बोलत नाही की माझी परिस्थिती गरीब आहे त्यामुळे मला जमत नाही संध्याकाळी वेटरचं काम करणार सकाळी अभ्यास करणार तिकडे लोकांना खूप स्वाभिमान आहे नेव्हर आस्क फॉर द डिस्काउंट आणि लक्षात घ्या आपल्या इथे जे बुद्धिझम आहे जपान मधला बुद्धिझम चायनाचा तर फेक आहे
चाइनाला तर म्हणूच नाही भगवान बुद्धांच्या आदर्शाचा तो म्हणजे सगळ्यात काय म्हणू शकतो नाही का जगावर जर काळा डाग जर असेल ना कोणता तर तो चाइना आहे चाइनाची वस्तू वापरणं म्हणजे देशद्रोह आहे चाइनाला ज्या दिवशी मी हे पहिल्यापासून सांगितलं तुम्ही आत्ताच नाही माझं 2013 आहे ना लेक्चर ऐकून घ्या आत्ता हे नरेंद्र मोदींना आठवलं असेल मी 2013 ला इंटरनॅशनल अफेअर लेक्चर झालं भारताचा खरा शत्रू कोण आहे चाइना पाकिस्तान तर त्यांचा हे पंटर येतो नाही का तू मारामारीला पाठवलं ना काहीच नाही पाकिस्तान मध्ये काय जम नाही तुम्ही ना घातक पिक्चर बघा घातक त्याच्यामध्ये सनी देओल असा उभा असतो नाही का आणि तिकडून तो पाठवतोय कसं मारायला आणि सलीम या गेले कोण आहे सनी देओल फक्त असा उभा असतो फडाड दिसी लावतो डायरेक्ट आडवा पडतो सर भारत एक जर लावली ना पाकिस्तान खाली बसून गेली त्यांची आपली नाहीच आहे बरोबरीच नाही आपली इकॉनॉमी खूप जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही त्यांचेच व्हिडिओ बघून घ्या चाइना पाकिस्तान मधले लोक काय बोलता बघून घ्या आणि आता तर चाइनाचं पण डमनी उरलेलं आहे हे भारताला 2 परराष्ट्र मंत्री जबरदस्त मिळाले लगातार एक आपल्या सुषमा स्वराज दुर्भाग्याने ते नाही आज आपल्या इथे आणि दुसरे आत्ताचे जे ना खूप हुशार आहे एस जयशंकर द मोस्ट टॅलेंटेड म्हणजे फॉरेन मिनिस्टर एव्हर इंडिया गेट खूप हुशार आहे खूप म्हणजे तुम्ही जर कधी बघायचं असेल ना भारतात जे आता खूप सारे हुशार लोक आहे ना त्याच्यामध्ये आपले जे नीती आयोगचे अध्यक्ष आहे ना आता ते पण आहे खूप हुशार आहे सुब्रमण्यम नाव आहे त्याच्यानंतर दुसरे जे आहे ना अजित डोवाल आहे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणजे खूप टेरिफिक हुशार आहे त्याच्यासारखा हुशार माणूस आता भेटणार नाही कोणी आणि तिसरे एस जयशंकर तिसरे कोण आहे अजून एक व्यक्ती खूप टॅलेंटेड आहे म्हणजे नितीन गडकरी तर वर यायचा ते वेगळे पण अजून एक आहे ना पियुष गोयल म्हणून मंत्री आपले रेल्वे मिनिस्टर ते चार्टर्ड अकाउंटंट आहे खूप टॅलेंटेड आहे खूप टॅलेंटेड तर असे खूप हुशार हुशार लोक आपल्या देशाला मिळाले आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खूप पुढे जाणार तर आता काय होतं पहिले एक नॅशनल इन्कम होतं काय होतं नॅशनल इन्कम लक्षात तो आपल्याला वाढवणं गरजेचं आहे म्हणून पर कॅपिटा वाढवणं आणि एज्युकेटेड हे वाढवणं बरं आता बघा कसं विषयाकडे येतो मी दुसरं याच्यामध्ये तर जे आहे ना गोल्ड रिझर्व दुसरं काय गोल्ड रिझर्व म्हणजे आपल्या देशात त्यांना जेवढा गोल्डचा रिझर्व असतो ना त्याच्यावर पण ठरतं की आपला जीडीपी किती आहे नाही का दुसरं काय गोल्ड रिझर्व तुम्हाला सांगेल त्याचा काय अर्थ आहे पुढे आता या लेक्चरमध्ये त्याच्यानंतर तिसरा भाग जो येतो ना याच्यामध्ये ते म्हणजे ऍसेटल व्हॅल्यू देशाची काय ते पूर्ण ऍसेटल व्हॅल्यू काय ते पण त्याच्यामध्ये येतं नाही का म्हणून देशामध्ये जास्तीत जास्त ऍसेट्स असणं खूप गरजेचं आहे नाही का आणि मग हे जे पूर्ण सम अप करता ना या सगळ्याचा त्याच्यातून एक जीडीपी होतं म्हणजे पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगेल आणि सगळ्यात लास्ट जी गोष्ट असते ना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय असतं आपल्याला बघू आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय असतं नाही का ते सगळं आपल्याला आज बघायचंय लेक्चरमध्ये आता काय सगळ्यांचं तयार झालं जीडीपी सगळ्यांचं काय आला आता काय होतं जीडीपीचं काय होतं जसं कळतं ना आपल्या देशाचं जीडीपी वाढतोय तसं काही संस्था आहे जे मागच्या वेळेला मी सांगितलं त्याच्यापैकी एक फिच आहे बरोबर दुसरी क्रेसिल आहे त्याच्यानंतर एस एन पी ए या काय करतात बाहेरचे जे इन्व्हेस्टर असतात ना त्यांना एक रेटिंग बनवतात काय बनवतात रेटिंग लाईक ए प्लस बी बी प्लस सी असं येतात तुम्हाला माहिती का आता एफ ए टी एफ नावाची एक रेटिंग आहे फायनान्शियल टास्क फोर्स नाही का त्यांनी पाकिस्तानला ग्रे लिस्ट दिली काय दिली ग्रे म्हणजे कोणीच त्यांना इन्व्हेस्ट करत नाही कोणीच नाही आणि अजून त्यांच्यावर आता वादळ आलेले जर ते ग्रे मधन ब्लॅक मध्ये गेले तर कोणी जाणार नाही पाकिस्तानमध्ये आता भारताने ना ज्या वेळेला त्यांनी आपले ते पुलवामा मध्ये अटॅक केला ना तर त्यांना वाटलं आता भारत काय करणार नाही हे जयशंकर यांनी ना पाकिस्तानला इतकं घेरून टाकलं इतकं घेरून कुठल्याही देशात जातो कुठल्याही पाकिस्तानला कोणीही विचारत नव्हतं माहिती का इम्रान खान अमेरिकेला गेले त्यांना मीटिंग मध्ये उभं केलं होतं आणि डोनाल्ड ट्रम्पनी तर चालू 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 मीटिंग मध्ये त्यांची मजाक उडवली चालू मीटिंग मध्ये नाही का ऍक्च्युली डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारतासाठी खूप फायदेशीर होते त्याचे 2 फायदे होते आपल्याला एक तर ते भारतासाठी मदत तर करायचेच आणि व्हिडिओ किती सारे बनायचे आपले आता ते जो वायरल एवढा प्रसिद्ध नाही म्हणजे डोनाल्ड ताते म्हणजे प्रसिद्ध आपले आपले खानदेशी लोकांना त्यांची फार आठवण येईल नाही का खरं इथल्या लोकांनी त्यांना जावई बनवायला पाहिजे होतं त्या मुली नाही म्हणत ना त्याला काही प्रॉब्लेम नाही त्या माणसाला चौथं पण करू शकतो हा तिसरा नाही एक आहे रिझर्व्ह तर असे तरी लक्ष द्या इकडे
मग आता काय झालं की तुम्हाला जीडीपी आहे खूप फॉरेन लोकांना कळतं की जीडीपी वाढला तरच इन्व्हेस्ट करायचे नाही का. त्यामुळे इंडियाच आता फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री होती. आता या कोरोनामध्ये आपला जीडीपी खाली आला, सगळ्यात खाली जास्त इंडियाचा आला होता, -23.2 झाला. मग तो आता परत वाढला नाही का, आता हळूहळू तो प्लस मध्ये यायच्या मार्गावर आहे. आणि पुढच्या वर्षी आहे ना, आता प्रेडिक्टेड जीडीपी जो आपला आहे ना तो जवळपास 8-9% घरात दिला. ऍक्च्युली मला नाही वाटत एवढं होईल, माझा अंदाज नाही, माझ्या अंदाजे 7% च्या घरात राहील. किती राहील? 7%. कारण आपला जो कंटिन्युअसली त्याच लेवलला चालला होता नाही का, तर 7% ही देशाची ग्रोथ होणं कारण खूप शुभ आहे. कारण अमेरिका वगैरे देशांचे जीडीपी सगळ्यांचे 1.5-2% अशाच लेवलला आहे नाही का. तर त्या मानाने भारताची ग्रोथ खूप जास्त फास्ट, खूप जास्त फास्ट आहे. आता मग काय झालं की जर त्यांना आपल्याला हे मेंटेन ठेवायचं आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती ना, रोजगार चालू ठेवणं गरजेचं आहे. काय चालू ठेवणं आहे? आता रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट चालू ठेवायची. एम्प्लॉयमेंट चालू ठेवायची म्हणजे बिझनेस आले पाहिजे का नाही, हो का नाही? आता बिझनेस कधी येतं? जेव्हा डिमांड येते. बिझनेस कधी येतं? डिमांड शिवाय बिझनेस होतील का? आता मोबाईलची जर डिमांडच नसती तर बिझनेस आले असते का? नाही. मोबाईलची डिमांड वाढली म्हणून बिझनेस आले. आणि डिमांड कधी वाढतं? जेव्हा पैसे येतात. पैसे कधी? जेव्हा सीआरआर कमी होतो ना, तेव्हा लिक्विडिटी वाढते बँकेत. काय होते? लिक्विडिटी वाढल्यावर नॅचरली लोकांकडे पैसे, तर लोकांकडे काय वाढून जाते? डिमांड वाढते. आणि डिमांड वाढल्यावर मग पुढच्या गोष्टी वाढतात. कळतंय काय? सो हे सीआरआरचं एक इन्फ्लुएन्शियल वर्क होतं. समजलंय नाही तुम्हाला? आता पुढे काय होतं? त्याच्यानंतर आपण एनपीएची समस्या बघितली होती. कसली बघितली होती? एनपीए. तर या सगळ्यांना ऑर्गनाइज करायला ना बँक आहे ना, बँक एक प्रकारचे आहे ना. बँकेनी बघितलं होतं की सगळ्या जगातल्या जर बँक नीट करायच्या असेल ना, तर मागे खूप मोठ्या प्रमाणावर बँक करप्शन आली होती. जे मी सांगितलं ना 2009 आली होती, त्याच्या आधी आली होती. भारतात तर एक वेळेला सगळ्या बँक बुडायच्या मार्गावर झाल्या होत्या. आपल्या कोऑपरेटिव्ह बँक आहे ना, एक मधल्या काळात असं झालं होतं. या बँकांना नीट करायला आहे ना, हे लक्षात ठेवायचं. भरपूर वेळ प्रश्न विचारता. एक कमिटी नेमली होती, त्याचं नाव होतं बेसल कमिटी. काय होती? बेसल. बेसल म्हणजे काय? आता हे बघा, तुम्हाला सांगतो लेक्चर ऐकायचा फायदा काय. आता बाहेरचे लोक आहे ना, खूप लेक्चर ऐकतात. बेसल कमिटी, बेसल नॉर्म 1, बेसल नॉर्म 2, बेसल नॉर्म 3, त्याच्यापैकी एकालाही दगड माहिती नाही राहत बेसल काय. बेसल म्हणजे स्वित्झर्लँड, माहिती ना एक देश आहे स्वित्झर्लँड. कुठे आहे तो? मालेगावच्या पुढे स्वित्झर्लँड हो म्हणताय, पण कोणालाच माहिती. युरोप मधला एक देश, सुंदर आहे. इथून बस जाते लग्नानंतर खूप लोक फिरायला जातात तिकडे. तर स्वित्झर्लँडची राजधानी दावोस. काय नाव आहे? दावोस. तिकडे एक शहर आहे, म्हणजे तिथे राजधानी नाही शहर आहे दावोस. त्याच्या तिकडे एक नदी वाहते बेसल नावाचं. काय? तिथे म्हणजे तिथल्या ठिकाणी ही मीटिंग झाली होती म्हणून तिला बेसल कप हे म्हणले. म्हणून तिला काय म्हणतात? अशा खूप गोष्टी माहिती नाही राहतात आपल्या. नोकिया आहे ना, नोकिया. मी भरपूर वेळा सांगितलं की लोकांना हेच माहिती नाही नोकिया नाव कुठून आलं. तर नोकिया हे नाव मुळामध्ये फिनलंड एक देश आहे. काय? असा वर बर्फाळ देश आहे, बर्फ आहे तिकडे, म्हणजे तिथे बर्फ नाही दिसत, तो बर्फाळ देश. तर फिनलंड मधली एक नदी आहे, तिचं नाव नोकिया आहे. तिचं नाव काय? म्हणून त्यांनी त्या मोबाईलला नोकिया दिलेलं आहे. एवढे प्राऊडफुल मानतात ते, नाही का? आता इंग्लंड मधली एक नदी आहे, तिचं नाव आहे थेम्स. तिचा रेकॉर्ड आहे की ती टॉप टू बॉटम कुठेच तिला सगळीकडे भिंत आहे पूर्ण, म्हणजे अशी टॉप टू बॉटम, म्हणजे असं कुठेच कचरा कुचरा ड्रेनेज बिनेज जातच नाही. आपल्यासारख्याने नासर्डी नदी होती, आपल्या लोकांनी पाहिलं ना काय केलं, नदी होती. आता तर गोदावरीच्या मागे लागले होते आमच्या, नाही का, गोदावरीच्या. तर आपल्याकडे ना विचित्र पण आहे आपल्या इंडियन फॉरेनचे लोक. अमेझॉन काय सांग, अमेझॉन एक रिव्हर पण आहे आणि जंगल पण आहे ना, खरे का नाही? भले ते अमेझॉनच जंगल गेले ते बेस जोसेफचं, काही सुंदर नाही विचारायच्या. त्याच्या बाहेर डायव्हर्सच घेऊन टाकला. किती करोड रुपये घेतले तिने कितीतरी, तिला मी बोललो होतो इंडियातल्या आपल्या क्लास स्टॅबिलिटी आलेस, पण तिने हिशोब बरोबर लावला आणि करून घेतलं लग्न. पहिले हे काढून घेतलं नाही का पैसे विषय असं क्लिअर होते इंडिया ते. अरे बा, हे बेसल नॉर्म्स तयार केले होते. हे बेसल नॉर्म्स काय करता माहिती का, बँकेला ऑर्गनाइज ठेवतात. काय ठेवतात? बेसल, बेसल कमिटी और बेसल नॉर्म्स विच इंडिकेशन और गाईडलाईन्स हाऊ टू रन द बँक ऍट इंटरनॅशनल लेवल.
म्हणजे ज्या बँकेला इंटरनॅशनल गाईडलाईन्स नुसार बँक चालवायची आहे त्यांच्या ठिकाणावर असतात बेसल नॉर्म्स. आणि आता जे बेसल थ्री नॉर्म्स आहे 2019 ला लागू झाले 2000 काय हिचे चार भाग असतात. एक लिक्विडिटी असते, काय असते, बँकेमध्ये किती पैसे असले पाहिजे. त्याच्यानंतर लोन प्रोव्हिजन म्हणजे काय, लोन प्रोव्हिजन म्हणजे त्याला डेट म्हणतात इकॉनॉमिक भाषेत, काय म्हणतात, डेट पर्सेंटेज, नाही का, किती लोन देऊ शकतात. तिसरं आहे एनपीए म्हणजे रिकव्हरी मॅनेजमेंट, काय रिकव्हरी. आणि चौथं आहे मग एक्सपान्शन. चौथं काय, एक्सपान्शन अँड बाय प्रोडक्ट, एक्सपान्शन अँड. आता आपल्या देशात आणि बाहेरच्या बँकांमध्ये काय फरक आहे सांगतो. आपल्यातली बँक ही डेट बँक असते, काय असते, डेट. आणि बाहेरच्या बँक हा इन्व्हेस्टमेंट बँकिंग असते, काय असते, डेट. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काय फरक आहे हे समजून घ्या. आपल्या देशानुसारही दोन भाग असतात, भाग एक असते डेट बँकिंग आणि दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट बँकिंग. तर डेट म्हणजे काय, मी मागच्या वेळेला सांगितलं की असे प्रोडक्ट की ज्याच्यामध्ये लॉस व्हायचे चान्सेस नाही. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा कमी होताना दिसतो का तुम्हाला, कधीच होत नाही ना. मग त्या प्रोडक्टला डेट प्रोडक्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात, पण आपल्याकडे डेटचा अर्थ कर्जालाही वापरतात. कशाला वापरतात, कर्जालाही वापरतात. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्ही पैसे ठेवतात ना ती लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्शुरन्स मध्ये याच्यामध्ये गुंतवतात, नाही का. आता म्युच्युअल फंडच्या खाली तुम्हाला माहिती लिहिलेलं असतं, नाही का, म्युच्युअल फंड आर ड्यू टू द मार्केट रिस्क, प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्यात रिस्क आहे, रिस्क म्हणजे त्याचा लॉस पण होऊ शकतो ना. हा, मग त्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंट बँकिंग असते की तिथे पैसे गुंतवल्यावर त्याचा लॉस पण होऊ शकतो तुम्हाला, खरं आहे ना. म्हणून इंडियातल्या बँकेला सेफ बँकिंग म्हणतात, काय म्हणतात, सेफ नाही सेफेस्ट बँक. जगामध्ये सगळ्यात सुरक्षित बँक कोणती आहे, इंडियाच्या बँकांचं सगळीकडे नाव आहे जगभर. आता तर एसबीआय खूप पॉवरफुल होणार आहे, खूप मोठ्या स्तरावर जाणार आहे. सो म्हणून हे जे दोन प्रोडक्ट मध्ये जातात ना, तर आता पुढे काय होतं लक्ष द्या की हे जेव्हा लिक्विडिटीवर काम केलं जातं, लिक्विडिटी कशी मेंटेन ठेवायची बँकेत, तर मग यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रेशोला जावं लागतं. जसं पहिला एक सीआरआर होता, पहिला काय होता, हा, मग त्याच्यानंतर पुढे काय होतं, बँकांना कळतं जेव्हा एनपीए वाढतो, एनपीए वाढतो का वाढतो, मी सांगितलं इलिगल डॉक्युमेंटेशन मुळे, कशामुळे, चुकीच्या डॉक्युमेंटेशन मुळे गोष्टी होतात, नाही का. मग ते जेव्हा वाढतं ना, तर त्यावेळेला काय होतं की जेव्हा डॉक्युमेंटेशन हे होतं का, एनपीए वाढल्यामुळे बँकेचं इकॉनॉमिक स्टँडर्ड खराब होतं. इकॉनॉमिक स्टँडर्ड खराब झाल्यावर आरबीआय काय करते, जे मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की त्यांच्यावर काय अनुशासन करते, नाही का, मग त्याच्यावर अधीक्षक नेमणं आणि कधी कधी तर सस्पेन्शन पण करतं. कधी कधी काय करतं, सस्पेन्शन म्हणजे त्यांना पैसे देवण घेवण पण बंद करतं. तुम्हाला माहिती ना मध्यंतरी 3 बँकांवर असे कडक निर्बंध लादले होते, माहिती, कोणकोणते, एक आहे पीएमसी बँक, कोणती आहे, पंजाब, आता रिसेंटली येस बँक, कोणती होती, येस बँक. आणि त्याच्या आधी पण केले त्यांनी बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकला तर लोन द्यायला बंदी केली होती, कशाला केली होती, तर आरबीआय कोणावर ऍक्शन घेऊ शकते, नाही का. मग ते नॉर्म्स वर करतात, कशावर करतात, नॉर्म्स जे बेसल कमिटीने दिलेले असतात, समजलंय तुम्हाला. आता पुढे काय होतं, जेव्हा तुम्ही असं करतात ना, त्याच्यानंतर आहे ना, लक्ष द्या, त्यानंतर एक वेगळं परिमाण आता आपल्याकडे येतं, ते म्हणजे लिक्विडिटीच्या नुसार तिला मेंटेनन्स कसा केला जातो. आता जेव्हा एनपीए वाढतो, एनपीए वाढल्यावर बँकेची रिकव्हरी कमी झालेली असते ना, मग नॅचरली बँकेकडे पैसा नाही राहत बिझनेसला, आणि बँकेची आउटस्टँडिंग वाढली त्याच्यामुळे त्याला पुढचा बिझनेस प्रॉफिटेबिलिटी कमी होते. मग पुढे बँक चालवायला कसं चालवायचं, तर त्यांच्याकडे कधी कधी पैशाची कमतरता होऊन जाते. पैशाची काय होऊन जाते, मग याला आरबीआय ला माहिती जर याला मॉनिटरेज करायचं, तर बँकांना अनिर्बंध लोन देण्यापासून वाचवणं गरजेचं आहे, हो का नाही. मग बँक काय करते, एक रेशो तयार केलेला आहे, तर त्या रेशोचं नाव आहे SLR. काय नाव आहे, हा खूप महत्वाचा रेशो, काय नाव त्याचं, SLR. सो व्हॉट इज मीन बाय SLR, SLR इज अ स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो काय असतो हा, तर कधी पण ना कोणत्याही बँकेत, कोणत्याही बँकेमध्ये नीट लक्ष द्या, कोणत्याही बँकांना बिझनेस करायला त्याच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. आता बँकेकडे समजा 100 करोडचा फंड आहे, किती आहे, 100 करोड. मग या 100 करोड मध्ये 100 च्या 100 जर लोन डिस्ट्रीब्युशनला घालवले तर बँक बुडीत खात्यात जाईल का नाही. मग त्याला कितीतरी पैशांना लोन, जे म्हणतात ना लोन अवेलेबिलिटी, तिला रिस्ट्रिक्शन करावं लागतं. काय करावं लागतं, रिस्ट्रिक्शन. मग आरबीआय काय म्हणते की तुम्ही एवढं सगळं लोन नाही देऊ शकत,
तुम्हाला काही फंड आमच्याकडे रिझर्व करावा लागेल. काही फंड काय करावा लागेल? रिझर्व. तो किती रिस्ट्रिक्शन्स करतं? तर पहिले जवळपास 22% करायचं. पहिले किती करायचं? 22%. आता कमी होत आलेलं आहे. नवीन SLR जवळजवळ अराउंड 20% आहे. अराउंड किती? हा म्हणजे 20% त्यांना रिझर्व ठेवावे लागतात. तेवढं ते लोन देऊ शकत नाही. काय येस ऑर नो? हा. सो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो नीट ऐका. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो इज द परसेंटेज ऑफ फंड. परसेंटेज ऑफ काय? फंड. दॅट शुड बी केप्ट विथ द कमर्शियल बँक. That should be kept with commercial bank in the form of nitaika, in the form of cash, gold reserve or government security. Nitaika kya hai? Cash, gold reserve, government security and PUC. PSU. Kya hai? PSU. Ate nit samajh le kya hai? Manje bank na tencha kai bhag percentage ha reserve thewa lagto ne RBI kadne swata kade to reserve thewa lagto to tyanna loan deta yet nahi. तर त्यालाच काय म्हणतात? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. मग हे जे चार फॉर्म जे देतात ना, ते चार फॉर्म म्हणजे कसे ठेवले जातात किंवा त्यांचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाले याचे प्रश्न कसं विचारतात परीक्षेमध्ये? काय असतात? याला अब्रिवेशन विचारतात. काय विचारतात? अब्रिवेशन असतात. वेगवेगळे ऑर्गनायझेशनचे अब्रिवेशन विचारतात. मग असं विचारतात. आता UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट काय? इंटरफेस. हा. मग तुम्हाला विचारते UPI मध्ये यू काय डिनोट करतं? मग युनिफाईड आहे, युनायटेड आहे, युनिक आहे, असे चार पाच ऑप्शन देतात. आणि खूप काळजीपूर्वक वाचावं लागतं नाही कधी. तर आता नाबार्डचं येऊन गेलं होतं. काय येलं होतं? नाबार्ड. तर ते म्हणतात की व्हॉट इज द काय म्हणतात त्याला मिनिंग. हा. फुल फॉर्म ऑफ नाही, फुल फॉर्म नाही विचारता, एकच शब्द विचारतात. म्हणजे बी विचारतील नाही का की बी काय बिलॉंग करतं नाही का त्याच्यावर. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं नाही का. म्हणून अब्रिवेशन देईल मी तुम्हाला. काय देईल? भरपूर. तर ते त्याच्यावर पण तुम्हाला मार्क्स मिळतात नाही का. तर भरपूर पुढे जाणार तुम्ही. आता हे लक्ष दे, बँकचंच लेक्चर करतोय. कसलं करतो आपण? पुढे बघा आपण असं इंटरनॅशनल गव्हर्नमेंट स्कीम्स खूप छान छान. त्याच्यामध्ये आधारावर जसं तुम्ही क्विझ करत जाणार ना, तुमचं जीके स्ट्रॉंग होत जाणार नाही का. सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यावर वाचायचं. आता लगेच पेपर मध्ये जायचं आणि वाचायचं. त्याच्यानंतर गुगलवर, युट्यूबवर जिथे जिथे तुम्हाला भेटेल ना, क्विझेस लगेच वही मध्ये ते काय करून टाकायचे, लिहून काढायचे नाही का. तर इथे काय झालं लक्ष द्या, यांनी चार एरियाला फोकस केलं होतं. एक काय केलं होतं? कॅश. एक काय केलं होतं? कॅश. दुसरं केलं होतं गोल्ड रिझर्व्ह. दुसरं काय केलं होतं? गोल्ड रिझर्व्ह. त्याच्यानंतर तिसरं जे दिलं होतं ना त्यांनी, ते काय दिलं होतं सांगा? गव्हर्नमेंट सिक्युरिटी. काय केलं होतं? गव्हर्नमेंट सिक्युरिटी. अँड लास्टली त्यांनी सांगितलं होतं PSU. काय केलं होतं? इन्व्हेस्टमेंट इन PSU. बरं. आता हे सगळ्या गोष्टी कॅशचं तर काय नाही, कॅश ठेवू शकतात ते. बरोबर. आता दुसरं मिनिंग आलं काय? आता गोल्ड रिझर्व्ह का सांगितलं असेल आपण? गोल्ड रिझर्व्हच का सांगितलं असेल? तर तुम्हाला माहिती का, सगळ्यात पहिले भरपूर लोकांना हे माहिती नाही की आपल्या देशामध्ये ना कॅश जी असते ना, म्हणजे नोटा, या छापतात कसं काय? म्हणजे किती छापतात नोटा? जसं आता हे काही काही जण म्हणतात नाही का, खूप सोपं आहे म्हणे देशाला, जर आहे ना देशाला जर इकॉनॉमी मधनं बाहेर काढायचे सोपे, खूप नोटा छापून द्यायचं द्यायच्या लोकांना वाटून. हा, असे लोक बोलायचे मी ऐकलेले. काय सोपे म्हणे, जर पैसा कमी ना लोकांना पैसे वाटून द्यायचे म्हणून. पण असं नाही होत. तुम्हाला सांगू का, उलट पैसे जास्त झाले ना तर करन्सीचं डिव्हॅल्युएशन होतं. काय होतं? असं झालंय. जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा 1918 साली जर्मनीचा राजा होता कैसर. त्याचं नाव होतं कैसर. कैसर पळून गेलं. आता काय झालं की जे दुसरे देश आहे त्याच्यामध्ये इंग्लंड आहे, फ्रान्स आहे आणि अजून काही 2-3 मित्र देश होते. यांनी काय केलं? जर्मनीला प्रतिबंध लादले. काय लागलं? प्रतिबंध लादले. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता आहे ना, तुम्हाला तुमच्या काही आमच्याकडनं काही दर युद्ध हरल्यानंतर आहे ना तुम्हाला रॉयल्टी द्यावी लागते. काय द्यावं लागतं? त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर ते हे घ्यायचे नाही का, म्हणजे तह करतो ना आपण. जसं शिवाजी महाराजांचा औरंगजेबाचा तह झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी 57 किले मागून घेतले. किती? 57. आणि प्लस काही त्यांना जकातही द्यावी लागते नाही का. तसं आहे ना, यांना इतके पैसे द्यावे लागायचे, इतके द्यावे लागायचे. तर इंग्लंडनी, फ्रान्सनी काय केलं, आता जर्मनीला पूर्ण नामोहरण करायचं आहे ना, तर त्यांनी काय आयडिया केली की जर्मनीची करन्सीच डिबार करून टाकली. डिबार म्हणजे करन्सीच कोणी घ्यायचं नाही. आता जर्मनीमध्ये इतके हाल झाले की वडापाव खायला जायचं ना तर 2 खिसे भरून पैसे घेऊन जावं लागले. आता ते करन्सीचं काय, आजही तशी स्थिती आहे. जास्त लांबचं नाही सांगत, आपल्या शेजारचा देश आहे नेपाळ. काय नाव त्याचं? नेपाळ. नेपाळच्या बॉर्डरला जा तुम्ही. जर नेपाळच्या बॉर्डरला गेले ना
तर नेपाळमध्ये ते लोक पैसेच घेत नाही त्यांचे, म्हणजे नेपाळचे पैसे घेतत नाही, कारण त्या इंडियन रुपीज आहे ते आपके पास, लगेच पैसे मागतात नाही का, म्हणजे भारताचे रुपयेच मागतात तिकडचे लोक. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू ना, खूप देशांमध्ये अशी स्थिती आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आपला आफ्रिका आहे ना, आफ्रिका त्याच्यामध्ये एक देश आहे कांगो, त्याचं नाव काय आहे, तुम्हाला त्या देशाची स्थिती ऐकाल तर तुम्हाला हसू येईल. तिकडे ना हिऱ्याचे डोंगर आहे, हिरा असतो ना आपला, हिरा आहे सदा केली, तोच हिरा, म्हणजे आपला हिरा आहे ना, हिरा कुवा हिरा रे, तर हिरा आहे ना त्याचे डोंगरचा डोंगर आहे माहिती का, म्हणजे दगड आहे हिरा, एक दगड असतो, काय असतो त्याला, ते फार ते कारागीर आहे ना, त्याला बोलून बोलून ते मुलींच्या हातात ते बरोबर म्हणून तुम्हाला जर जागा विकत घ्यायची प्लॉट तर कुठे घ्यायचा, कांगो मध्ये, कांगो मध्ये प्लॉट घेतला का झालं, तुम्हाला माहिती का तिथे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी कोणाची माहिती ऐकलंय तू, तो है ना आपला रॉबर्ट वाड्रा, त्यांनी डोंगरचा डोंगर विकत घेतले तिकडे, डोंगरचा डोंगर, तर आहे ना आपले छगन भुजबळ आहे ना, त्यांचे इंग्लंड मध्ये बेट विकत घेतो, त्यांनी बेट येऊला बाजूला राहिले तिकडे, काय आता आपल्या इथल्या लोकांना हे आश्चर्य, कोणी असेल फॅन तर मला दगड नका मारू, माझं काही वैयक्तिक त्यांच्याशी विरोध नाही. तर काय होत कांगो मध्ये ना, तिकडे हिऱ्याच्या सगळ्या देशांनी काय केलंय, हिऱ्याचं हे चालतात तिथे, वर्क चालतं नाही का, पण तुम्हाला माहिती का ते जगाला वरदान आहे पण त्यांना तो शाप आहे, कारण तिकडे लोक शेतीच करत नाही, एक तासाचे 500,000 रुपये देऊन टाकतात ना त्यांना कामाचे, ते लोक शेतीच करत नाही, कारण समजा त्यांना 500 भेटत असेल, शेतीत 50 भेटतात, मग तिकडे लोक इतके मोठ्या प्रमाणावर ड्रग्स वगैरे पितात, तिकडे प्रचंड गुन्हेगारी प्रचंड, तुम्हाला माहिती सोमालिया नावाचा देश आहे, तिकडे तर लोक नुसते गुन्हेगार आणि तस्करीच करतात नाही का, काहीच नाही त्या देशांमध्ये काहीच नाही, आणि अन्न तर भेटतच नाही, म्हणजे भाजी वगैरे आहे ना त्या भेटतच नाही. या देशामध्ये त्यांची करन्सी शिरीन, काय नाव तिचं, शिरीन, हे नाव कुठे ऐकलं माहिती का, दुनियादारी नावाचा एक पिक्चर होता, शिरीन होती नाही का, त्याला तर खरंच अवॉर्ड द्यायला पाहिजे होता त्या शिरीनला नाही का, का माहिती का, असा जगवेगळा शोध त्या पिक्चरनी लावलेला आहे, की ती मुलगी सिगरेट पिणारी असते, ती जिवंत राहते आणि तो बिचारा काहीच करत नाही, तो मरून जातो नाही, म्हटलंय बरं झालं आपल्याला भेटली नाही, आपलंच काम केलं, शोध पाहिला ना आपला किती जबरदस्त, शिरीन शब्द कोणाला माहिती होता का कुठून, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला आता सगळ्या जगातल्या करन्सी माहित करायचे, हा जसं बांगलादेशची टका आहे, बांगलादेशची काय, पाकिस्तानचं रुपीच आहे बरं आहे, त्याच्यानंतर तुम्ही सौदी अरेबिया गेलं ना तर ते तिकडे दिनार आहे बरं, त्यांचे काय दिनार, असे वेगवेगळे आहे प्रत्येकाच्या वेगवेगळे आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलियन डॉलर आहे बरं, त्याच्यानंतर अर्जेंटिनाची पैसो आहे, काय पैसो, असे प्रत्येक देशांच्या वेगवेगळे आहे नाही का, तर पेसो, हा पेसो नावाची करन्सी, तर तिकडे काय असतं माहिती का, त्याच्यानंतर जपान आहे ना, जपान त्यांची येन काय, आणि चायनाची युआन, चायनाची काय, तर अशा देशांच्या करन्सी लक्षात ठेवायच्या असतात. आता काय झालंय, शिरीन जे आहे ना तिकडे असं झालं की ते अमेरिकेच्या डॉलरच वापरतात ते लोक, तर ते शिरीन करन्सीचं एवढं हे झालं, म्हणजे इतकं डेप्रिसिएशन झालं, एवढं डेप्रिसिएशन झालं की तुम्हाला एक वेळचं जीवायचं तर पिशवी भर पैसे घेऊन जा, मग तिकडे देश कंगाल झाले पूर्ण, म्हणजे एक देश झिम्बाब्वे, काय ना त्याचा कंगाल झाला पूर्ण कंगाल, आता त्या आफ्रिकेमध्ये इतकी गरिबी, इतकी गरिबी का विचार नाही करू शकतो, तुम्हाला का या अमेरिकेने इंग्लंडने जिथे जिथे राज्य केलं ना त्या देशांना भिकारी बनून गेले सगळ्या देशांना, तुम्ही बघा असं बघितलं का इंग्लंडने एका देशावर राज्य केलं आणि तो देश असा प्रगतिशील झाला, बघितला का असा, कोणीच नाही, कोणताच देश नाही की जिथे इंग्लंडने राज्य केलं आणि तो पुढे प्रगतिशील झाला, फक्त इंडिया एकटा आहे, फक्त कोण आहे, ते पण आपल्या बळावर वर चाललंय नाहीतर तिकडे गरिबी सगळ्यात जगभर लुटमारी केली जगभर, अहो आफ्रिकेला तर एवढं मॅलन्यूट्रिशन आहे, एवढं मॅलन्यूट्रिशन आहे तिकडे, किती किती लोक मरतात, तर हे करन्सी डेप्रिसिएशन होतात ना, हे करन्सीचं खूप भयानक चक्र असं जर्मनीच्या विरुद्ध पण केलं होत, तर त्यामुळे तुम्हाला माहिती का अमेरिका पण कसं करते आहे का, त्यांची करन्सी एवढी डॉमिनन्स कशी राहते माहिती का, कारण ते काय करतात जगामध्ये जेवढे ट्रेड होता ना ट्रेड मध्ये त्यांचीच करन्सी चालते,
आता विचार करा आपल्या एक डॉलरला आपल्याला 75 रुपये द्यावे लागतात. किती? त्याच्यामुळे आपले किती करन्सी वाया जाते त्याच्यामध्ये. तर त्याच्या मागे एक रेशो असतो त्याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट. काय करंट अकाउंट डेफिसिट काय असतं माहिती का? इट इज द रेशो ऑफ फॉरेन इनफ्लो टू फॉरेन आउटफ्लो. सॉरी, फॉरेन आउटफ्लो टू फॉरेन इनफ्लो. म्हणजे देशाच्या बाहेर जाणारा पैसा आणि देशाच्या आतमध्ये येणारा पैसा, तर त्याचा जो एक रेशो तयार होतो त्याच रेशोला काय म्हणतात? करंट अकाउंट डेफिसिट. काय म्हणतात? करंट अकाउंट डेफिसिट. हे खूप महत्वाचं फीचर आहे. मी तुम्हाला हे सगळं याच्यामध्ये सांगणार आहे. एखाद्या देशाचं कशा पद्धतीने हे होतं, काय म्हणतात त्याला, इकॉनॉमी चालते, याच्यातलं सगळ्यात मोठं बॅरोमीटर काय आहे? करंट अकाउंट डेफिसिट. आपल्याला पुढे बघायचं आता हे, पण आता प्रायरली तर काय होतं की जेव्हा करन्सी डेप्रिसिएशन होते, समजतंय का लेक्चर? डोकं असं गरगर होते, नाही ना? तर जेव्हा करन्सी ड्रॉप आउट होते ना, तर त्या ड्रॉप आउट मध्ये मग अमेरिकेतले लोक काय करतात, त्याला एक प्रक्रिया अमेरिकेमध्ये त्याचं नाव वेगळं आहे, म्हणजे त्याला म्हणजे कसं करतात तिकडे ना, फेक करन्सी बनवतात. फेक म्हणजे ते काय करतात, ते लोक करन्सी इतकी बनवतात जेवढं त्यांच्याकडे गोल्ड रिझर्व नाही. लोकांमध्ये आर्टिफिशियल गरज निर्माण करतात. आर्टिफिशियल गरज झाली ना, तर लोकांचं उत्पन्न वाढतं, पर कॅपिटा इन्कम वाढतो, नॅशनल इन्कम वाढतं. नॅशनल इन्कम वाढला ना, जीडीपी वाढतो, मग परत तेवढं ते रिझर्व बनवून ठेवतात. म्हणजे आधी ते हे करून ठेवतात, पैसा आर्टिफिशियली तयार करतात. तसं ऍक्च्युली वर्ल्ड बँक, IMF वगैरे नाही काय संस्था, EDB त्यांच्यानुसार अलाउड नाही, पण अमेरिका प्रेशरनी त्या बनवून टाकतं, नाही का? पण आपल्या देशात तसं करत, आपल्याकडे गोल्ड रिझर्व नुसार बघतात. आता गोल्ड रिझर्व नुसार का बर पैसे बनवतात ते सांगतो. तुम्ही म्हणाल किती नोटा बनवा, किती नोटा बनवा. आता समजा खूप खूप नोटा तयार झाल्या आणि एखादी गरजेची वस्तू गहू आहे, तेवढे नसेलच देशात, मग काय होईल? खूप पैसे पण गहू कमी, मग नॅचरली काय होईल? त्याची प्राइस, पैसा जास्त आहे ना तुमच्याकडे, मग त्याची प्राइस कमी होऊन जाईल ना. हा, मग डिव्हॅल्युएशन होईल, डिफ्लेशन तयार होईल. काय तयार होईल? त्यामुळे अजून गरिबी वाढून जाते. तुम्हाला माहिती का, जेव्हा महामारी होते ना, तेव्हा असंच होतं, पैसा खूप राहतो पण लोक अन्नच देत नाही का, मग मारामाऱ्या होत्या. एकमेकांना लोक पैसे देऊन घ्यायला लागतात, विकत नाही का, जास्त विकत येत. असं होतं, तुम्हाला माहिती का, काही काही दुष्काळ एरियात, तुम्ही विदर्भामध्ये गेले ना, विदर्भामध्ये जास्त लांब नाही, आता यांचं नांदगाव आहे, नांदगावच्या थोडं पुढे जा, पुढे जायला गेलं ना असं, तिकडे काय होतं, जर उन्हाळ्यामध्ये पाणी संपलं ना, लोक डायरेक्ट विकतात पाणी, डायरेक्ट घरातलं पाणी असतं ना ते विकतात, नाही का? विदर्भामध्ये तर बिझनेसच चालतो असं, घरातलं पाणी ना विहीर असते ना, पाणी स्वच्छ करतात आणि बस तेच बाटल्या भरून चालू. तर त्या काय होतं माहिती का, त्याला ते एक प्रकारचं काय असतं माहिती का, एक फेक हे राहतं. पण मग गोल्ड का बरं घेतात हे लक्षात आहे, कारण की कोणताही बायर असतो ना, नीट ऐका, कोणताही बायर हा लास्टला गोल्ड विकत घेतो. लास्टला काय विकत घेतो म्हणजे काय, आता समजा एखाद्यानी पेन घेतलं, मी 20 पेन विकत घेतलं, त्या माणसाकडे पैसे गेले, मग तो सगळं करेल बिझनेस, बरं, मग तो त्याच्यानंतर टीव्ही विकत घेईल, मग टीव्हीवाला गाडी येईल, समजा गाडीवाला घर घेईल, घरवाला असं करत करत आहे ना, गोल्ड घेईल ना तो शेवटी, तो पुढे गोल्ड नंतर गोल्डच विकत घेतो. हा, म्हणजे तो दुसऱ्या वस्तू घेतो पण तो जास्त काय विकत घ्यायला बघतो, कारण गोल्ड इज अ परमनंट बाइंग सिस्टीम म्हणतात. म्हणजे एक असा अभ्यास केला आहे की तो राजधातू आहे. काय राजधातू आहे? म्हणजे असं आहे की बघितलं गेलंय की गोल्ड जो विकत घेतो ना, नंतर परत काय विकत घेतो, कारण तो तुम्हाला तो हे करून टाकतो, अट्रॅक्ट करत राहतो. माणूस जास्तच गोल्ड विकत घेत राहतो. म्हणून तुम्ही बघा, जे लोक दागिने वगैरे घालतात ना, एकदा घेतल्यावर त्यांना अजून हवून जात नाही, अजून हवून, खरंय ना? पण मग ते ऑब्झर्वेशन आहे की गोल्डनी ना त्याची प्राइस अशी बघितली नाही गेली की मोठ्या स्तरावर डेप्रिशिएट होते. आता तुम्ही कार घेतली, समजा आज 10 लाखाची कार, 5 वर्षांनी तिचं काय होईल? डेप्रिसिएशन होईल का नाही? हा, किती गोष्टींचं डेप्रिसिएशन होऊन जातो. लोक घर म्हणतात, कधी घराचं पण डेप्रिसिएशन होतं. समजा दंगल विंगल झाली ना, लोक स्वस्तच घर विकून निघून जातात, नाही? काश्मीरला तर फुटतात घर देऊन, म्हणजे असं कमी याच्यात देऊन टाकायचं, चला घेऊन टाका, घेऊन टाका, खरे? कारण की त्या एरियाला जर खराब झालं ना, तर मग तिकडे लोक देऊन सोडून देतात. पण गोल्ड कधीही माणूस असं पाहिलंय का तुम्ही? अडचणीच्या वेळेलाही माणूस जर गेला, कोणाला दिलं तर मॉर्गेज लोन भेटतं का नाही? हो का नाही? म्हणून गोल्डला रिझर्व मध्ये व्हॅल्यू आहे, खरं का? सो गोल्ड इज द बेस फॉर क्रिएटिंग द रिझर्व फॉर एनी कंट्री. म्हणून कोणत्याही देशाने गोल्ड रिझर्व तयार करतो. समजलंय? येस ऑर नो? येस. हा, मग आता दुसरं, म्हणून त्यांनी याला निवडलेले, बरं, त्याच्या पुढचं आलं गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे
तुम्हाला माहिती ना आता देशामध्ये काय प्रोजेक्ट बनवायचे मोठे मोठे प्रोजेक्ट, समजा डॅम बनवायचे. आता गुजरात मध्ये एक डॅम तयार झालं सरदार सरोवर, माहिती ना, खूप मोठं आहे. भारतातले काय काय मोठे मोठे डॅम आहे, भाकरा नॅंगल डॅम आहे, तेहरी नावाचा एक डॅम आहे, मोठं नाही पण जगातलं सगळ्यात उंचावरच आहे. तुम्हाला माहिती ना आता असं काय काय प्रोजेक्ट आहे, भयानक पैसा लावलाय त्याला. एशियातलं आणि जगातलं सगळ्यात मोठा हायवे ते इंडियात होतं, दिल्ली मुंबई. काय तीन वर्षात तयार होणार, किती एवढा मोठा आहे दिल्ली ते मुंबई. आता जगातले भारी भारी हायवे इंडियातच आहे. आता आपला कन्याकुमारी टू काश्मीर नाही का, हे प्रोजेक्ट काय माहिती का तुम्हाला, त्याचं नाव माहिती त्या प्रोजेक्टचं, हा सुवर्ण चतुष्कोण, सुवर्ण चतुष्कोण असणार. तर चार कोण हे केले होते बघा, हे काश्मीर हे काय, त्याच्यानंतर खाली काय कन्याकुमारी, बरं, मग इकडे आपलं मुंबई आणि इकडे कलकत्ता, नाही का असं पूर्ण जोडलं असं चार, नाही का ते चार शहरांना मग यांना असं जोडलं होतं. मग ते असे रोड बनवले आपल्या इकडे, असं रोड बनवलंय अटल बिहारी वाजपेयी ना त्यांच्या काळात तयार झालाय प्रोजेक्ट, सगळ्यांचे रोड बनवले आपले. पण आपल्याकडे ना दिल्ली मुंबईचा असा स्ट्रॉंग रोड नव्हता, आपल्या ते जोडून जोडून हायवे करून दिल्ली मुंबई केला. आता हे नितीन गडकरींनी रोड बनवतात, जगातला सगळ्यात भारी रोड बनवतो ग्रीन हायवे म्हणून, तो कितीतरी किलोमीटर आहे आणि तो मुंबई दिल्लीचा अंतर फक्त 12 तास राहणार, किती राहणार आहे, हाय स्पीड रोड येतो नाही का. तर आता असे मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे त्याला वेळ लागतो का नाही, असे काही काही प्रोजेक्ट आहे. जसं आता हा स्मार्ट रोड एक वर्षात तयार झाला, पण काही काही प्रोजेक्टला 15 वर्ष लागतात ना, असं पाहिलं असेल तुम्ही, एखादा प्रोजेक्ट असे 2-3 वर्षात होतच नाही प्रोजेक्ट. मग या प्रोजेक्टला ना पैसा लागतो मोठ्या प्रमाणावर लागतो. तर गव्हर्नमेंट कडे काय असतं, व्हॉट आर द वेज टू रेज द मनी, म्हणजे ते काय टॅक्स मधनं पैसे नाही वापरत एवढे, कारण एवढा पैसा जर टॅक्स मधनं लावला तर लगेच आपल्याकडे हे होऊन जातं ना, मग विकासाचे काम ते सगळे कसं करणार आहे किंवा इतर गरजेच्या गोष्टी कसं करणार आहे. म्हणून यांना ना फंड रेजिंग प्रोसेस 3 प्रकारे होते. एक फॉरेन इन्स्टिट्यूट असतं ना ते मदत करतं. मग कोणते इन्स्टिट्यूट मदत करतात, तर त्याच्यामधलं सगळ्यात इन्स्टिट्यूट असतं पहिलं असतं वर्ल्ड बँक. काय नाव आहे, वर्ल्ड बँक. तुम्हाला माहिती ना वर्ल्ड बँक ही सगळ्या जगातल्या यांना, म्हणजे असं नाही की रिझर्व्ह बँक पैसे वर्ल्ड बँक मध्ये ठेवते असं नाही, सगळे देश यांच्याकडे पैसे ठेवतात, यांची काही हिस्सेदारी असते आणि मग हे सगळ्या देशांमधले जे जगामधले जे वेगवेगळे देश आहे ना तिथे कोणतेही प्रोजेक्ट असतील त्यांना मदत करतात. बरं, हे युनोच्या कार्यक्रमांतर्गत, युनो आहे ना युनायटेड नेशन्स, तर मग हे यांच्यामध्ये वर्ल्ड बँक मग सगळ्यांना फंड पुरवतं नाही का वेगवेगळ्या संस्थांना. आपल्या इथे बरेच प्रोजेक्ट आहे माहिती का, आपल्या इथे एक मनमोहन सिंगांच्या काळात JNRUM म्हणून स्कीम होती, जवाहरलाल नेहरू, हां नेहरू, हां रुरल अर्बन मिशन नाही रिज्युनेशन ऑफ अर्बन मिशन, रिज्युनेशन ऑफ काय अर्बन मिशन, म्हणजे जे शहरी भाग आहे ना. तुम्हाला माहिती ना हे आपल्याकडे बघा हे मास्क आले होते एकदम हाय मास्क, नाही का ते जे मोठे लाईट लावलेले बघा ते एकदम मोठे मोठे लाईट लावले ना, एकदम मोठे लाईट आहे सगळ्या चौकात आहे CBS ला वगैरे लावले. आता पहिले आपल्याकडच्या जुन्या बस कशा होत्या माहिती ना, लाल डबा आपल्या, त्या बदलल्या नवीन बस आली नाही का मधून दरवाजा, हे कळत नाही मागे जाऊ का पुढे जाऊ, टेक्नॉलॉजीच कळत नाही, अर्धे लोक मागे अर्धे पुढे. पहिल्या बस मध्ये कसं केलं का बरोबर चला पुढे जा, खरे ना. तर ते ना हे जे मनमोहन सिंगाच्या काळात या बस आल्या होत्या बघ, या सगळ्या केंद्र सरकारने दिल्या होत्या आणि याला जे फंडिंग होतं ना वरून ते वर्ल्ड बँक यांनी केलं होतं. कोणी केलं होतं, वर्ल्ड बँक असं प्रोजेक्टला मदत करतं. आता आपले ते पोषण आहार असतं मिड डे मील नावाची एक स्कीम आहे माहिती ना, ते जिल्हा परिषद वगैरे शाळांना मिळत, हा मग त्यांना जे पैसे दिले होते ना ते वर्ल्ड बँक यांनी दिले होते. कोणी दिले, असे फंड प्रोव्हिजन करतात. या कोणत्या कोणत्या संस्था आहे बघा, एक मोठे बोला कोणती आहे, नंतर कोणती आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याच्यानंतर ADB, ADB म्हणजे काय एशियन डेव्हलपमेंट बँक, त्याच्यानंतर कोणती आहे ब्रिक्स बँक, काय ब्रिक्स, असे काही संस्था आहेत. तर मग तुम्हाला यांचे नाव लिहायचे, काय लिहायचे नाव आणि यांचे हेड सेंटर विचारता कुठे, प्लस यांनी कोणाकोणाला लोन प्रोव्हिजन केलं नाही का, ते परीक्षेला निश्चित विचारता. तर त्यामुळे आतापासून यांनी जर कोणत्या स्कीमला दिलं असेल ना तर बघायचं आणि लिहून घ्यायचं नाही का कोणी कोणी लोन दिलेलं आहे, त्याच्यावर 100% प्रश्न तुम्हाला विचारतात. तर काय झालं की या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सला आहे ना देणार तुम्हाला याला नोट्स देणार आहे, या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सला आहे ना लिक्विडिटीला ते फंड लागते. तर ते फंड आहे ना 2 प्रकारे रेज होतं, एक वर्ल्ड बँक देतं किंवा संस्था देतात, पण सगळं नाही देत, 30% किंवा 40% देतं. उरलेले पैसे देशांतर्गत रेज करावे लागतात, मग राज्य सरकार काही पैसे देतं नाही का.
आता यांना उरलेले पैसे रेज करावे लागतात ना. म्हणजे शेवटी काय विचार करतात, फॉरेनच्या लोकांना चान्स द्यायच्या ऐवजी इंडियातूनच देऊ. त्याचे दोन फायदे होतात, एक इंडियन लोकांना चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला मिळतं, आणि दुसरी गोष्ट आपल्याला पैसे रेज करायला नवीन काही प्रोसेस मॉर्गेज करावं लागत नाही. मग विदाउट मॉर्गेज लोन मिळतं, कारण लोकांना गव्हर्नमेंटवर विश्वास असतो का नाही. मग लोक गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांना रेट पण चांगला मिळतो. आता काय होतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये समजा नॉर्मल बँकेतला रेट 8% असेल तर गव्हर्नमेंट मध्ये तो किती असतो, जवळपास 12% असतो. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी नीट आहे का, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इज ऑर्गनाइज्ड इन्व्हेस्टमेंट दॅट इज प्लॅन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द सर्वलायन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉर द पिरियड ऑफ फॉर द लॉंग पिरियड फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपिंग न्यू प्रोजेक्ट्स इन इंडिया. बरं समजतंय, म्हणजे देशातले जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ना, नीट आहे का, एक आहे डॅम, दुसरं सोलर, त्याच्यानंतर पॉवर प्लांट. आता तुम्हाला माहिती ना, तमिळनाडू मध्ये जगातला सगळ्यात मोठा एक प्लांट काय होतो, कुडानुकुलम, काय ना त्याचा न्युक्लिअर प्लांट, काय आपल्या महाराष्ट्रातही होणार होता माहितीये तुम्हाला, दाभोळ वीज प्रकल्प माहितीये ना, तो अरेना इंटरनॅशनल, अरेवा इंटरनॅशनल म्हणून कंपनी फ्रान्सची, अरेवा इंटरनॅशनल तिचा होता. पण आपले लोक माहिती ना, आपलं शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, जबरदस्त हे सगळ्यांनी मिळून त्याचा, ते खूप प्रोजेक्ट असतात चांगले चांगले ना. ओरिसात एक स्टीलचा प्लांट येणार होता, तो कॉस्को का काहीतरी नाव, त्याचं उडवून टाकलं नाही का, त्याच्या असे खूप प्लांट असतात, ते घालून टाकतात नाही का आपल्या इथले लोक, लेबर लॉज वगैरे याच्यामुळे गडबड होत. तर काय होतं, या सगळ्या प्रोजेक्टला जो पैसा लागतो ना, तो रेज होतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये. कशामधून होतो, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता हे बघा नीट आहे का, आता तुम्हाला शेवटच्या पॉइंट पर्यंत आलोय, दोनच पॉइंट राहिले आता, पण हे समजून घ्या की किती छान प्लॅनिंग आपल्या इथे आहे. बघा नीट आहे का, प्लॅनिंग किती सुंदर आहे. आता हे बघा लक्ष द्या, तुम्ही इन्व्हेस्टर आहे म्हणजे बँकेत पैसे इन्व्हेस्ट केले, बरोबर, बँकेत पैसे गुंतवले. आता तुम्ही कुठे पैसे गुंतवता, कमर्शियल बँक, कुठे गुंतवता, कमर्शियल बँक. हा, आता कमर्शियल बँक कुठे पैसे देत, आरबीआय, कुठे देत, आरबीआय. आता यांनी कमर्शियल बँकला कुठे पैसे गुंतवायला लावले, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, कुठे गुंतवायला लागले, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणणं काय म्हणत, प्रोजेक्ट होता, काय होता, खरे का नाही, डॅम्स आणि रिव्हर्स, सॉरी डॅम्स आहे, सोलर प्लांट आहे, पॉवर प्लांट आहे, हे बनतात ना. आता हे प्लॅन जेवढे बनवताय ते कोणासाठी बनवताय, कोणासाठी बनवताय, मोठ्यांना कोणासाठी बनवताय, स्वतःसाठी बनवताय. असं आहे का एखादं नेता म्हणाला माझ्यासाठी डॅम बनवतो, सर आहे का, कोणासाठी बनवता, लक्ष द्या, हा पैसा अल्टिमेटली कोणासाठी युज करताय, खरे का नाही. आता लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा बँकेमध्ये अकाउंट उघडता त्याच्यात तुम्ही 100 रुपये गुंतवले तर 20 रुपये देशाच्या विकासालाच लागतात, 20 रुपये कशा लागतात, खरे का नाही. आपल्याला कळत नाही आपला कसं, आता तुम्हाला स्वागत बापरे एवढे पैसे कुठून आले, आपणच बँकेत पैसे ठेवतो ना, हा तेच पैसे आपल्याकडे येतात. म्हणून आपल्याकडे जे डॉक्टरांकडे जे सिस्टीम बनवलं ना, डिसेंट्रलायझेशन, खूप सुंदर आहे, लक्षात खूप विचारपूर्वक बनवली सिस्टीम. पण प्रॉब्लेम काय माहिती का, त्याचा अभ्यास नीट नाही केला जातो, त्याचा आहे ना अभ्यास नीट करा, डिसेंट्रलायझेशन काय, बरोबर असा फिरत 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 गव्हर्नमेंट करते का, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा कसा उपयोग होतो. आता हे तर समजू शकता तुम्ही, गव्हर्नमेंट सिक्युरिटीला लॉक इन पिरियड असेल ना कलाम, कारण प्रोजेक्ट 15 वर्षात होतं ना, असं नाही चालू उद्या डॅम बांधून टाकू, नाही ना, मग त्याच्यासाठी लॉक इन पिरियड असतो, फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट असतो आणि काही टर्म्स असतात, काय काय असतात. आणि अजून एक गोष्ट असते, टॅक्स एक्झम्पशन असतं, काय असतं, याच्यात गुंतवणूक केली तर त्याला ईएलएसएस फंड म्हणतात, काय म्हणतात, त्याच्या आधारावर तुम्हाला हे भेटतं, त्याच्यावर काय म्हणतात, रिडेम्पशन म्हणतात, नाही का, तुम्हाला टॅक्स मध्ये सूट मिळते, कळतंय सगळ्यांना. आता हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आले, म्हणजे थोडक्यात बीएसयू म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यावर, मोठ्यांदा का पहिले काय करावं लागतं, दुसरं काय, तिसरं काय, आता लास्ट पॉइंट कडे येऊ, लक्ष द्या, दॅट इज एमएसएफ, काय असत, आता कधी कधी काय होतंय, हे बघा एवढं करून बँकेला कधी कधी परिस्थिती खराब होते का नाही, एखाद्या बँकेकडे खूप लोन बुडायला गेले. आता कधी बुडतात हे लोन तुम्हाला सांगतो, हे बघा विदर्भात समजा आधी अति दुष्काळ आलाय खरं वेळेला, आता आता तर समजू शकता ना की तुम्ही कोरोनामध्ये खूप लोकांचं लोन बुडाले असतील,
लोकांनी या केसला गव्हर्नमेंटनी मध्ये एक आणलं होतं मेमोरेंडम म्हणून, म्हणजे त्या लोकांना सहा सहा महिन्याची ई एम आयची सूट दिली होती ना. तर अशा केसला ना बरेच वेळेला जे नॅचरल कॅलॅमिटी येतं ना, म्हणजे भूकंप आला, त्याच्यानंतर महापूर आला, त्याच्यानंतर दुष्काळ आला, अशा काही भरपूर गोष्टी येतात ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला एनपीए वाढून जातो. काय जातं? एनपीए वाढतो किंवा एखाद्या बँकेचा इकॉनॉमिक सिच्युएशन खराब होते, मग त्या स्टेजला बँकेकडे पैसे उरत नाही का, त्यांच्याकडे इलिक्विडिटी सिच्युएशन होते. काय होते? इलिक्विडिटी. मग इलिक्विडिटी सिच्युएशन ला ना बँकेला पैसा कुठून रेज करायचा, त्यांना पण अडचण होऊन जाते, बँकेला पण पैशाची काय होऊन जाते, अडचण होते. मग तो पैसा कुठून रेज करायचा, तर त्याला वेगवेगळे वेपन दिलेले. आता पहिले समजून घ्या एस एल आर आणि सीआरआर मधला एक मेन फरक आहे, लक्षात आहे. हे बँकेच्या क्वेश्चन विचारलाय की सीआरआर आणि एस एल आर मध्ये काय फरक आहे, कारण सीआरआर आहे ना तो पण रिझर्व केला जातो आणि एस एल आर पण केला जातो, पण हे लक्षात घ्या सीआरआर कोणाकडे रिझर्व केला जातो आणि हा स्वतःकडे, हा स्वतःकडे ठेवता नाही का ती, खरं की नाही. हा दुसरी गोष्ट काय महत्वाची लक्षात घ्या, सीआरआर जो असतो ना, हे लक्षात आहे सीआरआर तो बँकेकडे आपण देतो ना त्याच्यावर एक रुपया व्याज नाही राहत, त्याच्यावर एक रुपया व्याज राहत. पण एस एल आर जो असतो ना एस एल आर मध्ये, तर त्याच्यामध्ये बँकेला कसं गोल्ड मधन रिटर्न मिळत, खरे की नाही, ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट करतात त्याच्यावर रिटर्न मिळतो, खरे की नाही, त्यामुळे त्याच्यातून त्याला रिटर्न मिळतो, म्हणून एस एल आर बँकेला फायदेशीर आहे. सीआरआर काय फायदेशीर, त्याचा काही एवढा बँकेला उपयोग होत नाही. हा रिझर्व साठी आहे उपयोगाचा, पण जनरल असा उपयोग काय नाही, हा प्रश्न विचारतात बऱ्याच वेळेला. आता काय झालं बघा, त्याच्या पुढे बँकेला लिक्विडिटी सिच्युएशन नाही ना, इलिक्विडिटी म्हणजे त्यांच्याकडेच पैसे नाही, मग बँक रिझर्व्ह बँक कडे जातात, ते म्हणतात की वी डोंट हॅव लिक्विडिटी टू डिस्ट्रीब्युट द लोन. मग त्या कशा करायचं, मग ते कशी लिक्विडिटी जनरेट करायची, मग ह्या काय करतं माहिती, रिझर्व्ह बँक एस एल आर जे आहे ना त्यांच्याकडे काय एस एल आर मध्ये जे गोल्ड रिझर्व आहे तुमच्याकडे, गोल्ड रिझर्व किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी, नीट आहे का, गोल्ड रिझर्व किंवा त्याच्यापैकी 10%, त्याच्यापैकी किती 10% एवढं मॉर्गेज ठेवू शकतो, एवढं काय करू शकतं, कोणाकडे, रिझर्व बँककडे, कोणाकडे ठेवू शकतं. सो रिझर्व बँक अलाउज कमर्शियल बँक टू मॉर्गेज द 10% ऑफ द गव्हर्नमेंट सिक्युरिटी टुवर्ड्स आरबीआय टू रेज द फंड ऍट द इलिक्विडिटी सिच्युएशन किंवा क्रायसिस सिच्युएशन. समजतंय का, नेहमी नेहमी परत नाही जायचं की आता आम्हाला पैसे पाहिजे, कधीतरी देतात ते, नाही का, त्याचे काही नॉर्म्स असतात, त्याचे काय असतात, नॉर्म्स असतात, ते बेसल कमिटी नुसार असतात, नाही का. मग आता हे 10% कोणाच्या, त्या जे काही त्यांच्याकडे रिझर्व आहे त्याच्या, नाही का. समजा बँकेकडे 100 crore आहे, नीट आहे का, किती 100, त्याच्यापैकी 20 crore त्यांनी ठेवलेले आहे तीन फॉर्म मध्ये, आणि त्याच्यापैकी त्यांनी 5 crore ठेवलेले गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये. आता आयडिया बघा काय, त्यांनी तुम्हाला जर जास्त पैसे पाहिजे तर तुम्ही जास्त पैसे कशात ठेवाल, कॅश ठेवाल, गोल्ड रिझर्व ठेवाल का, कॅश ठेवाल, गोल्ड रिझर्व ठेवाल का, गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवाल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, खरं आहे का नाही. म्हणजे कशात पैसे जास्त वाढतील, गव्हर्नमेंट, मग देशाची डेव्हलपमेंट वाढेल, खरंय का नाही, ही त्याच्या मागची आयडिया असते, नाही का. म्हणून आपल्याला कळत नाही की ऑटोमॅटिक एवढा विकास कसा होत असतो, तर त्याच्यामुळे पैसा आपणच लावत असतो, नाही का. आता काय झालं की गव्हर्नमेंट सॉरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलाउज कमर्शियल बँक टू रेज द मनी थ्रू एस एल आर अँड दे कॅन मॉर्गेज 10% ऑफ द गव्हर्नमेंट सिक्युरिटी टुवर्ड्स आरबीआय टू रेज द फंड, बरोबर. आता त्याच्यातून जी फॅसिलिटी क्रिएट करावी लागते त्यांना, तिला तिच्यासाठी एक नवीन फॅसिलिटी तयार केलेली आहे, त्या फॅसिलिटीचं नाव आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. काय म्हणतात तिला, फॅसिलिटी, म्हणजे ही फॅसिलिटी काय करते की त्यांना अलोड करते अवघड सिच्युएशनला हे तयार करून दिलंय लिक्विडिटी. समजतंय, जेव्हा अवघड सिच्युएशन असते ना तेव्हा त्यांना फंड तयार करायला जी हे फॅसिलिटी तयार करते मोठ्यांना ना, तिला काय म्हणतात, हिचा रेट किती असतो, तर रेपो रेट पेक्षा 1% जास्त असतो. रेपो रेट पेक्षा किती जास्त असतो, कारण की तो पूर्वी याला नाव होतं बँक रेट, पूर्वी याला नाव काय होतं, आता रिसेंटली यांनी अलाउड केलेलं आहे, नवीन नाव केलंय त्याला काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. एक 1% का जास्त असतो, कारण आता तुम्हाला खूप इमर्जन्सी आली, तुम्ही एखाद्या सावकाराकडे किंवा एखाद्या थर्ड पार्टीकडे लोन मागायला गेले, तुम्ही गरजेमध्ये असाल तर तुमचा इंटरेस्ट रेट काय होईल, खरे की नाही. तर नॉर्मल रेटनी जर तुम्हाला लोन दिलं तर असं तुम्ही नेहमी नेहमी लोन मागायला जाल ना. सो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी इज द फॅसिलिटी
which can be used in the crisis situation of liquidity by the different commercial bank to raise the fund from the SLR towards RBI. SLR from towards RBI. समझते हैं? म्हणजे ती अशी क्राइसिस सिच्युएशन मध्ये ते आरबीआय कडे जातील, आरबीआय ला म्हणतील आमच्याकडे पैसे नाही तर प्लीज आम्हाला अलो करा की सो दॅट वी कॅन यूज अवर गव्हर्नमेंट सिक्युरिटी टू रेज द मनी, बरोबर ना? आणि मग त्याच्यामध्ये पुढे एक रेशो असतो एलएफ म्हणतात, त्याला काय म्हणतात एलएफ. तुम्हाला आता लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फंड, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट काय म्हणतो तयार करतात. आता बँक फंड कसं रेज करते याला पण काही नियम असतात. एक फंड असतो त्याला इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड म्हणतात, काय म्हणतात आयपीएफ. तो कसा तयार होतो, आता बरेच लोक असताना बँकेत पैसे ठेवतात विसरून जातात, स्वतःचा अकाउंटच विसरून जातात, नाही का? काही काही जण मरून जातात तरी कोणी क्लेम करायला येत नाही का? मग अशा लोकांचे जे पैसे उरताना बँक बरेच वर्ष वाट पाहत नाही, आले त्यांना लेटर लिहितात सगळं करतात, नाहीच मिळाले तर मग शेवटी आयपीएफ मध्ये पाठवतो. कुठे पाठवतात? इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड, म्हणजे कोणाला फंडची अडचण झाली बँकेला तर तो युज करता येतो, नाही का? अशा पद्धतीने बँकचं एक ऑर्गनाइज्ड वर्क चालतं. बँकचं काय ऑर्गनाइज्ड वर्क चालतं आणि मग एक बँक सिस्टमॅटिक रन होते, म्हणून बँक कधीही प्रॉब्लेम मध्ये येत नाही. कारण 100 मधले 80 रुपये जरी वापरले तरी त्यांच्याकडे किती पैसे उरले असतात, आणि मग त्या 20 रुपयावर ते पुढचं जे काही प्रॉब्लेम झालेला आहे ना तो हळूहळू सॉल्व्ह करायला लागतात, नाही का? सो इन ओव्हरऑल Reserve Bank of India runs commercial bank in an organized manner which is based on the guideline developed by Finance Ministry of India. त्याला एक लॉ पास केलेला आहे, नाही का? फायनान्शियल ऍक्ट आहे, ते आरबीआय चे 1956 मध्ये तयार केला होता. तर तुम्ही आरबीआय चे जेवढे काही लॉ आहे ना वेगवेगळे आरबीआय च्या रिलेटेड कोणत्या वर्षी झालेले आहे ना ते वाचायचे. तुम्हाला मी बुक आणि नोट्स देईल त्याच्यात ते वाचा, मग तुम्हाला हे सगळं गोष्टी कळतील. अजून भरपूर प्रॉडक्ट बँक बद्दल आपल्याला शिकायचे आहे, ते काय काय सांगताय बघा. एनबीएफसी काय? एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर आरआरबी म्हणजे रिजनल रुरल बँक. नंतर स्पेशल पर्पज बँक काय करतात, नाही का? त्यांच्यानंतर यूपीआय काय असतं, नाही का? बरं. त्याच्यानंतर अजून दोन प्रॉडक्ट आपल्याला आहे, ते एनईएफटी काय असतं, काय असतं? हा. नंतर आरटीजीएस काय असतं, नाही का? हे सगळ्याला प्रॅक्टिकल बँकिंग म्हणतं, काय म्हणतात? प्रॅक्टिकल. मी नाही, मी ना दुसरं बँक मधले आपल्या इकडे एक मॅडम आहे बँक मध्ये वर्क करतात, नाही का? तर त्यांचं तुम्हाला लेक्चर ठेवेल, ते तुम्हाला पूर्ण सांगतील बँक कशी वर्क करते, नाही का? बँकेमध्ये इंटरनल काय चालतं, नाही का? हा, ठीक आहे. समजलं लेक्चर सगळ्यांना? लेक्चर आवडलं का सगळ्यांना? थोडं हार्ड लेक्चर होतं, हार्ड लेक्चर. Gracias.